Hello students, myself Ravindra Shinde. Preparation of phenol that we are considering means actually carbolic acid. Phenol ha general type hai. OH group, hydroxy group directly attached to aromatic carbon, phenol. Tatla OH group attached to phenyl ring, benzene madhe, one hydrogen is removed. Carbolic acid, specific name. तो त्याचे बघतो आहे आपण मेथड्स त्यातली आपण आता पुढची मेथड बघूया फ्रॉम क्युमिन बेंझिन सल्फोनिक ॲसिडपासून एक बघितली मेथड आणि त्याच्यापासून क्लोरोबेंझिनमध्ये दोन मेथड आहेत त्यातली एक बघितली एक मुद्दाम होमवर्क दिलं होतं कारण सोपी आहे म्हणून डाऊट कोणी विचारला तर मग सांगणार नाहीतर नंतर सांगणार ठीक आहे आता पुन्हा हॅलो येस आधीचे मेथड्स केले असतील करायला पाहिजेत ओके आणि असं केलं तर तुम्हाला सगळं एकमेकांना लिंक लागून ते सोपं जाईल मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे आणि मग काही विचारलं डाऊट्स वगैरे किंवा त्यातून काही ॲड करता येईल रिपीट करता येईल ओके तर आधीच्या दोन मेथड्सला मी काही जे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ते बघायचं पॉज करायचं तर नोट काढायची स्क्रीनशॉट घ्यायचं रिपीट करायचं पहिल्यांदा एकदा फास्ट बघून घ्यायचं असं वेगवेगळ्या पद्धतीने करायचं आणि मागं मी बोललो होतो स्मार्ट टी व्ही असेल तर टी व्हीवर बघायचं फक्त एक काळजी घ्यायची गरम होतो मोबाईल आणि सायमल्टेनियसली चार्जिंग सुरू असेल तर फार गरम होतो अगदी स्फोट पण होऊ शकतो म्हणजे सांगितलं मोबाईल टू स्मार्ट मोबाईल टू टी व्ही असं बघायचं पण काळजीपूर्वक आणि सायमल्टेनियसली चार्जिंग पण सहज सांगितलं असू दे या जसं कालच्या मागच्या दोन मेथड्सला मी हिंट दिली होती तसं नाहीतर रिॲक्शन्स आहेत नोट्समध्ये आहेत पुस्तकात त्याच मी इथं लिहिल्या आणि या रिॲक्शन्स या कंडिशन्स लक्षात ठेवा असं नाही आहे त्यातली काहीतरी केमिस्ट्री बघायला पाहिजे ना तर बेसिकली क्युमिन रिॲक्टंट क्युमिन फेमस आहे पण त्याचं केमिकल नेम लक्षात ठेवणं तर सोपं जातं ते जास्त वापरात चर्चेत नसतं आपण सवय लावून घ्यायची क्युमिन इज नथिंग बट क्युमिन नथिंग बट आयसोप्रोपाइल बेंझिन हे पहिला लक्षात द्यायला पाहिजे आयसोप्रोपाइल बेंझिन हे हायड्रोजन ॲटम ऑफ बेंझिन रिप्लेस बाय आयसोप्रोपाइल ग्रुप जसं मिथाईल बेंझिन टोलिन ओके इथाईल बेंझिन तसं तर मग ते पहिला स्ट्रक्चर लिहितो की आयसोप्रोपाइल बेंझिन बघा बेंझिन पण अनेक वेळा लिहिलेलं असतं ॲरोमॅटिक रिंग आणि मग आयसोप्रोपाइल बेंझिन म्हणजे CH3 किंवा H3C आयसोप्रोपाइल ग्रुप आयसोप्रोपाइल बेंझिन दिस इज क्युमिन हे असं म्हणजे काय समजून घ्यायचं काय मिनिमम लक्षात ठेवायचं ते सगळं एक शिकून घ्यायचं असतं आणि नाहीतर क्युमिन अचानक आठवत नाही असं आणि तुम्ही क्युमिन म्हणजे आयसोप्रोपाइल बेंझिन असं विचार केला तर मेमरीवर ताण कमी येणार तर आयसोप्रोपाइल बेंझिन आणि आपण चाललोय कुठं कार्बोनिक ॲसिड म्हणजे फिनॉल तर त्यातल्या स्टेप्स बेसिकली काय आहेत ते पहिला सांगतो बघा क्युमिन टू फिनॉल ह्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज रिॲक्शन विथ म्हणजे तिची रिॲक्शन करणार इथं म्हणून प्लस लिहितो रिॲक्शन विथ वी से दॅट एअर बट ॲक्च्युली म्हणजे प्युअर ऑक्सिजन लागत नाही म्हणून एअर म्हणते ऑक्सिजन रिॲक्ट होतो पण एअर फॉर्ममध्ये मग त्यात नायट्रोजन आणि बाकीचे सगळे असले तरी या रिॲक्शनला फरक पडत नाही तर मग प्युअर एअर घ्या आणि सगळा खर्च कशाला वाढवा ओके तर ऑक्सिजन फ्रॉम एअर असं आहे आणि मग टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन्स जो मुद्दाम सांगत नाही आहेत हाय टेम्परेचर प्रेशर वगैरे अल्कलाईन कंडिशन त्याच्यासाठी ॲक्वस सोल्युशन ऑफ Na2CO3 आता ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट अल्कलाईन हे कशावरून हा परत मुद्दा येतो असं ते त्या वेळेला आपण मध्येच वनमध्ये गेलो अशा पद्धतीने शिकायचं असते म्हणून तर नीट CET वगैरे आणि नाही आठवलं तरी मी हिंट दिल्यामुळं हे करताना ते बघून यायचं पण तिथे यायचं ही सवय लावून घ्यायला पाहिजे तर ॲक्वस सोल्युशन ऑफ सोडियम कार्बोनेट बेसिक जस्ट बोलून ठेवतो आठवण करतो
हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स, सॉल्ट ऑफ टाइप NaOH एंड H2CO3, म्हणजे सॉल्ट ऑफ टाइप, बघा सॉल्ट ऑफ टाइप थोडक्यात लिहितो कारण मेन टॉपिक वेगळा आहे. सॉल्ट ऑफ टाइप स्ट्रॉंग बेस अँड वीक ॲसिड, हायड्रोलिसिस 11वी बघितलं आहे, त्यानिमित्ताने रिवाइज करूया. म्हणजे हे बेसिक सोल्युशन आणि कॅटलिस्ट कोबाल्ट कॅप्सिनेट, सिम्बॉल लिहितो कोबाल्टचा. मग मी जो पहिल्यांदा पॅटर्न सांगणार आहे त्याच्यामध्ये कॅटलिस्ट कोबाल्ट कॅप्सिनेट, ठीक आहे, त्याचं सगळं लक्षात राहणं सुरू करताना तसं नाही करायचं. क्युमिन म्हणजे काय लक्षात आलं, मग आपण फिनॉलकडे चाललो आहे म्हणजे इथं OH ग्रुप येणार आहे, हे आपल्याला तेवढं तरी मिनिमम. OH इथे येणार आहे याचा अर्थ तो OH ग्रुप कुठल्या तरी कंपाऊंडमधून येणार. मग सम ऑक्सिजन फ्रॉम एअर इन प्रेझेन्स ऑफ दिस बेसिक कंडिशन कोबाल्ट नॅफ्थॅलेट कॅटालिस्ट. आणि काय तयार होतो तो कसा बेसिक, हे मी सांगितलं आय ड्रॉप दिस. आणि काय तयार होतो तर हा क्युमिन आयसोप्रोपाइल बेंझिन, अँड व्हॉट वी गेट इज इट इज नेम्ड ॲज क्युमिन हायड्रो पेरऑक्साइड, पेरऑक्साइड, ओके, क्युमिन हायड्रो पेरऑक्साइड. आता मग त्यानिमित्ताने मग पेरऑक्साइड म्हणजे मग त्यातलं सगळ्यात सिम्पल पेरऑक्साइड म्हणजे आम्हाला माहिती आहे हायड्रोजन पेरऑक्साइड बॉन्डिंग H2 हे हायड्रोजन पेरऑक्साइड. आणि या अर्थी क्युमिन विथ ऑक्सिजन इन बेसिक कंडिशन गिव्ज हायड्रोपेरॉक्साइड, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड असं म्हणलं आहे. याचा अर्थ याचं विथ दिस पेरॉक्सी फंक्शनल ग्रुप म्हणजे बेसिकली याचा कोणतरी बहुबंध इट इज गोइंग टू गेट कन्वर्टेड इन टू पेरॉक्सी फंक्शनल ग्रुप म्हणजे हे माहिती पाहिजे. आणि हायड्रोपेरॉक्साइड म्हणजे याचा अर्थ त्यातला या स्पेसिफिक केसमध्ये हा पार्टनर एवढं बघितलं तर ते पेरॉक्सी फंक्शन होतं. म्हणजे हा हायड्रोपेरॉक्साइड, हायड्रोपेरॉक्साइड व हायड्रोपेरॉक्साइड तयार होणार आहे. याचा अर्थ ऑक्सिजनमधून मग आपल्याला तो विचार करायला सुरू झालं मनामध्ये आपली केमिस्ट्री की या सगळ्या कंडिशनमध्ये क्युमिन बरोबर रिॲक्शन होतं, हायड्रोपेरॉक्साइड तयार होतं म्हणजे पेरॉक्साइड माहीत झाला, पूर्वी पण आला होता आता परत, मग हा हा फंक्शन ग्रुप तयार होणार आहे असं दिसते नावावरून, ग्रुप्सवरून नॉमेंटेचं तसं नावावरून बॉन्डिंग असं त्या त्या रिॲक्शनला आणि हायड्रोपेरॉक्साइड तयार होणार आहे. याचा अर्थ हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यापासूनच पेरॉक्साइड तयार होणार, म्हणजे मग तो पायवाला आउट ऑफ डबल बॉन्ड वन इज वीक पाय बॉन्ड, तर तो या कंडिशनमध्ये असं ब्रेक होत असतं पेरॉक्सी ग्रुप, म्हणजे तो विघटन आयसोलेट हे एक्सप्लेनेशन आहे. आणि हायड्रोपेरॉक्साइड म्हणलं याचा अर्थ इकडं हायड्रोजन, मग आता हायड्रोजन इथून पूर्ण येणार तर सिम्पल आहे याचा अर्थ इथं ब्रेक होणार आहे, म्हणून मी तो आता हायड्रोजन कलर काढतो इथं ब्रेक होणार आहे. आणि तो ड्युरिंग द रिॲक्शन इकडं आला म्हणजे पहिल्यांदा असं समजून घेतलं की पेरॉक्सी ग्रुप ऑक्सिजनपासून कसं तयार होईल आणि हायड्रोपेरॉक्साइड इज प्रोड्यूस असं म्हटलं आहे. व्हॅलन्सी डॉट दाखवतं इलेक्ट्रॉन, ठीक आहे, रॅडिकल असं समजू नका, समजून घेणे आणि तसं लक्षात ठेवणे हे सांगण्यासाठी ही माझी पद्धत आहे. दिस इज अ वे. आणि तो हायड्रोजन आला नाही का, याचा अर्थ इथं ब्रेक होऊन तो हायड्रोजन, याचा अर्थ हा 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 ही जी बॅलन्सी आहे ती इकडे येणार. आणि म्हणजे आपोआपच ते कसं लिहिता येईल बरं, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड म्हणजे मी इथं लिहितो, आता इथं स्पेलिंग लिहिलं होतं तर इथं स्ट्रक्चर लिहितो नॉमेंटली, त्या स्पेलिंग परत रिपीट करता येईल काय प्रॉब्लेम नाही. आणि बघा लिहितो मी आता इथं जरा वरच्या साईडला कन्व्हिनियन्स ऑफ रायटिंग ऑन द बोर्ड. आणि मग हा कार्बन आयसोप्रोपाइल बेंझिन क्युमिन, आणि आता लक्षात आलं आपल्या की हा पार्ट मग तो कलर मुद्दाम तसाच ठेवतो, बघा हा पार्ट इथं ऑक्सिजन
असं सोयीसाठी उभली लिहिलं तर चालेल, अडवण लिहिलं तरी चालेल. ओके, मी उभली तुम्हाला वाटतं ते तेवढं बसत आहे त्याच्यामध्ये फ्रेममध्ये. ओके, आणि हा हायड्रोजन हे लक्षात येते. आता हे बऱ्याच वेळेला काय करतात, हा सीओ ओई त्याचा शॉर्ट फॉर्म लिहितात बुक्समध्ये आणि त्यामुळे नोट्समध्ये. मग तिथं सीओ एच शॉर्ट फॉर्म बी यूज फॉर कार्बोक्सिलिक ग्रुप, आणि मग ते कळत नाही. मग केमिस्ट्री अवघड जाण्याची जी कारणं सांगतो, म्हणजे अवघड जाऊ नये म्हणून का जाते, तर असंच लिहा ना. ते शॉर्ट फॉर्म सीओ एच लिहितात. शॉर्ट फॉर्म सीओ एच कार्बोक्सिलिक ग्रुपसाठी वापरायची पद्धत आहे केमिस्ट्रीमध्ये. आणि हायड्रोपेरॉक्साईड आता दिसू द्या ना, पेरॉक्सी ग्रुप, हायड्रोजन पेरॉक्स, हायड्रोपेरॉक्सी ग्रुप. ओके, आणि मग तसं लिहिलं, ही पहिली स्टेप, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड हे पहिली स्टेप. ओके, मग हे करत असताना मी पुन्हा सांगतो की पहिल्यांदा क्युमिन म्हणजे आयसोप्रोपाइल बेंझिन ही तयारी करायची. मग क्युमिन रिॲक्ट विथ ऑक्सिजन इन अल्कलाईन कंडिशन टू गिव पहिल्यांदा हायड्रोपेरॉक्साईड किंवा क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड, समजा एवढं लक्षात ठेवायचं. मेमरी वापरायची नाही आम्ही कोणती, काही केमिस्ट्री बेसिक, त्या केमिस्ट्री बेसिकचं जी काही लिंक, त्यातलं लॉजिक म्हणूया, ते सगळं बाजूला ठेवून पाठ करून असं करता येते. पण कमीत कमी क्युमिन विथ ऑक्सिजन रिॲक्ट टू गिव क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड, समजा एवढं एक ओळख लक्षात ठेवली. ऑन दॅट बेसिस मग हायड्रोपेरॉक्साईड म्हणजे काय सेपरेट अभ्यास करून घेतलेला आहे, क्युमिन म्हणजे काय सेपरेट करून ठेवलेलं आहे, असं पहिला तयारी करून ठेवली सगळी. आपण कुठलाही पदार्थ बनवताना तयारी करतो, पनीर मसाला वगैरे 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 सगळं जे काय असेल असं. तर क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड अँड ही पहिली स्टेप. आफ्टर दिस पहिली स्टेपला अल्कलाईन कंडिशन आहे, कोबाल्ट नॅफ्थिनेट कॅटलिस्ट आहे, क्युमिन, दिस क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड म्हणजे हे एवढं केलं. मग तुम्ही हे थांबायचं, स्क्रीनशॉट घ्यायचा, पॉज घ्यायचा, ते लिहून काढायचं, असं करावं. पहिल्यांदा एकदा फास्ट बघून घ्यायचं. हे तुम्हाला जरा इच्छाशक्ती वापरून करावं लागेल. ॲक्च्युली करत नसतील तर ठीक आहे, करा म्हणून सांगणार आम्ही काय करणार नाही तरी. आणि वर्गात पण असंच सांगत असतो याच पद्धतीने, हेच लिहितो, थोडा फरक पडतो ठीक आहे, पण त्यावेळेला लक्षात असेल तर तुम्हाला ते गेलंच. मग कोणी शंका विचारली तर ठीक आहे, इथं उलटं तुम्हाला हे परत बघता येईल. एकदा फास्ट बघून घेतलं, एकदा स्लो बघितलं, पॉज केलं, लिहून घेतलं, तर हे आत्ताचं ॲडव्हान्टेजमध्ये कन्वर्ट करा ना यूट्यूब थ्रू. आता लाईव्हचं मी सांगितलं जसं आमचं प्रयत्न चालू आहे, म्हणजे अगदी लवकर 99% कमीत कमी लाईव्ह, म्हणजे तुम्हाला काय ठराविक वेळेत, समजा आपलं नेहमीचं टाईम किंवा कुठलं सुटेबल 12 ते 5 असं ते होईल, पण तोपर्यंत जे आहे ते त्याचा ॲडव्हान्टेज. ओके, काय हरकत नाही, सांगितलं करून ठेवा. आणि मग ते सगळं अभ्यास करण्याच्या सोयीचं हे आपलं जे चालू आहे त्याप्रमाणेच मुद्दे घेतलेले, मग तेवढं तेवढंच करायचं. आणि इंट्रोडक्टरी डेफिनेशन वगैरे जरा करायचं होतं, ते घेणारच असतो आणि झालेलं आहे ते पूर्वी, पण रिपीट घेणार असतो. नाही करणारे काय होतं, निमित्त काढतात, मग ते इंट्रोडक्शन घेतलं नाही, नॉमिनलेचे ज्या गोष्टी वर्गात पटकन होतात त्याच्यासाठी तुमचा इंटरनेटचा टाईम, जी बी रेकॉर्डिंग कशाला करायचं. ओके, ठीक आहे, पण हे सुद्धा सांगणं अपेक्षित नाही ऑनलाईन, पण मुद्दाम सांगतो आहे आपण, अनेक दिवस असं हे फॉलो करायला लागणार आहे. ठीक आहे, असू दे, बघा हे आता मी सांगितलं रिपीट करून पार्ट्समध्ये असं अभ्यास करा. नुसती रिॲक्शन घ्यायची तर सोपी आहे ना, त्याच्यामध्ये एवढा वेळ मी का बोलतो, तुम्हाला ते नंतर फ्युचरमध्ये पटकन येणार. ओके, म्हणून कमी वेळात येणार, त्यासाठी आत्ता वेळ लावायचा. ओके, अँड क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड इन द सेकंड स्टेप विथ डायल्यूट ऍसिड, नॉर्मली डायल्यूट H2SO4 गिव्स प्रोडक्ट. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे मेमरी कशी वापरायची मी सांगा, पहिल्यांदा कशी वापरायची ते सांगितलं. ओके, रिपीट करत होते. अँड आणि सेकंड रोल काय लक्षात ठेवायची, क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड फर्दर हीटेड इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट ऍसिड गिव्स प्रोडक्ट. आपण चाललो आहे कुठं, फिनॉलकडे. आता गिव्स प्रोडक्ट म्हटल्या म्हटल्या तुम्ही केमिस्ट्री वापरा ना, की जर याच्यापासून फिनॉल तयार होते पुढच्या स्टेपमध्ये, तर ते मी लिहून दाखवण्याच्या आधीच तुम्ही पटकन थांबून रफवर्क करायला पाहिजे, आपला ब्रेन वापरला पाहिजे. आता ही शिकण्याची शिकवण्याची पद्धत आहे, आणि तसं नाही शिकत आणि त्यामुळे नाही शिकवत म्हणून तर हे MCQ टाईपची एक्झाम आली.
रिॲक्शन समोर असते ते आहे तशी लिहिली लिहिताना नोट्सच फक्त जरा हळू आवाजात बोललं असं नाही शिकायचं म्हणजे ते वर्गातल्यासारखं थोडं सांगावं लागतं. ओके, तर आता तुम्ही एवढं सांगितलं तर पॉज करून रेफर करायला पाहिजे की दिस फर्दर हिटेड विथ असेल गिव्ज प्रॉडक्ट. आता प्रॉडक्ट म्हणजे आपण चाललोय कुठं प्रिपरेशन ऑफ फिनॉल म्हटलं, मग फिनॉल म्हणजे इथं ओएच यू येणार याचा अर्थच हे जेव्हा पुन्हा लिहिणार. ओके, मग ते पुन्हा लिहिणार त्यावेळेला इथं जर ओ एच ग्रुप यायचं असेल तर इथं कॉन्ट्रॅक्ट होणार आणि ओ एच ग्रुप यायचं म्हणजे इथं कॉन्ट्रॅक्ट होणार म्हणजे फिनॉल बाय प्रॉडक्ट काय असेल ऑक्सिजनची बॅलन्सी कार्बनची बॅलन्सी म्हणजे हा फिनॉलिक ओ एच ग्रुप इलेक्ट्रॉनिकली विचार करा आणि हा बाजूला काढा मग ऑक्सिजनची बॅलन्स वन बॅलन्स ऑफ ऑक्सिजन वन बॅलन्स ऑफ कार्बन ॲसिटोन बाय प्रोडक्ट संपलं पुढचं न लिहिता सुद्धा म्हणजे लिहितो मी तसा स्पीड आपल्या ब्रेनचा यू आर कॅपेबल सगळं कॅपॅसिटी असणारी आहे म्हणून बोलतो. चला ठीक आहे, आता मग पुढचं फक्त लक्षात दिस क्युमिन हायड्रोक्साईड फर्दर हिटेड विथ डायलोड ॲसिड गिव्ज प्रॉडक्ट. तर आम्हाला आपण पुढे चाललो माहीत असल्यामुळं तो गिव्ज प्रॉडक्टची स्टेप आता मी म्हणजे हे व्यवस्थित पुन्हा पुन्हा बघायचं आणि गिव्ज प्रॉडक्ट म्हणजे फिनॉल आणि उरलेलं काय असतं जसं मी आता दोन ब्रेक करून दाखवलं आहे ते आपण सगळं बघणार आणि ते मी लिहून दाखवतो तुम्हाला. येस, मग असा तो क्युमिन हायड्रोपरॉक्साईड मी पुन्हा आता लिहून ठेवला आहे बघा आणि तिथं मग अशी सांगितलं होतं तेच पुन्हा लिहिलं आहे. ज्या अर्थी एक गिव्ज प्रॉडक्ट म्हणजे फिनॉल या अर्थ हा ओएच ग्रुप इकडे अटॅच होणार म्हणजे दिस बॅलन्स ऑफ कार्बन अँड दिस बॅलन्स ऑफ ऑक्सिजन डबल बॉन्ड म्हणजे हा कोण तयार झाला बाय प्रॉडक्टच पहिल्यांदा लिहितो मी हा कोण तयार झाला अँड द बाय प्रोडक्ट सो सिम्पल फिनॉल कार्बोनिक ऍसिड कार्बोनिक ऍसिड म्हणजे फिनॉल टाईप असल्यामुळं या स्पेसिफिक फिनॉलला फिनॉल पण म्हणतात कार्बोनिक ऍसिड पण म्हणतात. म्हणजे 11वीच्या सुरुवातीपासून बघतोय आपण पुन्हा पुढे. ओके, असू दे रिव्हिजन करा परत बघा. ओके, तर हे असं आहे मेथड इथे संपली. नेमकं अगदी बोर्डला सुद्धा आता सी ई टी स्टँडचे क्वेश्चन येतात की नॉर्मली मेथड काय असते की फ्रॉम क्युमिन आणि थोडा चेंज केला हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल युझिंग बेन्सिन असं जर आलं तर जे आपल्याला मेथड आहे त्यातलीच वापरायला लागणार आहे कुठली तरी 5वी 6वी 7वी आउट ऑफ सिलेबस असं येत नसतं कुठंच नीटला जेईला एमएसटी सीईटीला. तर काही नाही की आम्हाला माहिती आहे कुठून त्या सगळ्या मेथड्स आठवायच्या जसं की क्युमिन आयसोप्रोपाइल बेन्झिन आणि कुठल्या कुठल्या मेथड आहेत आधी दोन झाले अजून एक पुढं होणार आहे. तर त्याच्यामध्ये फ्रॉम बेन्झिन डायरेक्ट अशी नाही आहे पण क्युमिन पासून आहे बट फ्रॉम बेन्झिन वी कॅन फ्रॉम क्युमिन स्ट्रक्चर लिहिलं होतं नाही का फास्ट पटकन रिपीट करतो फ्रॉम क्युमिन वी हॅव स्टडीड आणि विचारलं तर बेन्झिन पासून अरे पण बेन्झिन पासून क्युमिन बनवता येत नाही का बेन्झिन पासून क्युमिन बनवता येत नाही का झालं ती स्टेप ऍड करायची. आता हे बोर्डला पण येतात सीईटीला ते येतातच येतात असे क्वेश्चन मिक्स होऊन यात आणखी एखादा आधीच्या किंवा नंतरच्या टॉपिकचा मुद्दा मिक्स केला की आणखी छान क्वेश्चन अवघड छान असं म्हणजे काहीतरी नीट लेवल वगैरे म्हणजे असतं काय ह्या बेसिक व्यवस्थित शिकलेल्या गोष्टी मिक्स होऊन येतात त्या आपल्याला पटकन कमी वेळात आलं पाहिजे झालं वेगळं काय नसतं. मग बोर्डला सुद्धा आता थोडंसं लेवल वाढवलेली आहे म्हणजे सांगतोय मी तुम्हाला की क्युमिन पासून शिकलो आणि विचारलं बेन्झिन पासून अरे पण बेन्झिन पासून क्युमिन झालेलं नाही आहे का बेन्झिन पासून क्युमिन झालेलं नाही का ते झालेलं असल्यामुळं आय विल एक्सप्लेन दॅट इन शॉर्ट. बेन्झिन केमिकल रिॲक्शन अरोमॅटिक कंपाऊंड तक्रारीचा टॉपिक आणि त्या निमित्ताने इफेक्ट्स आणि वेगवेगळ्या निमित्ताने सांगितलेलं आहे तेव्हा कुठे शोधा त्या निमित्ताने तर बेन्झिन बेन्झिनचं अल्कायलेशन दॅट्स ऑल अल्कायलेशन अल्कायलेशन ऑफ बेन्झिन मग अल्कायलेशन म्हणजे इथं प्रोपाईल आयसोप्रोपाईल फॉर्ममध्ये येईल असं बघायचं तर त्यामध्ये मग आपण बघितलेले बेसिक आणि आपण बघितलेलं एक्झाम्पल वी हॅव टू यूज इट कलेक्टिव्हली तर तो पण मुद्दा सांगतो म्हणजे पहिल्यांदा हे क्लिअर असायला पाहिजे आणि मग तो पण थोडक्यात मुद्दा सांगतो कारण ते इट इज पार्ट ऑफ व्हॉट वी हॅव स्टडीड अर्लियर इट इज इम्पॉर्टंट.
एक रिॲक्शन आपण किती डिटेल आणि व्यवस्थित बघायची असते तेव्हा तर पुढं सगळं एम सी क्यूज आणि सगळा स्पीड वाढतो. नाही का, आपण इलेवन्थमध्ये असताना ट्वेल्थ एवढं डिटेल म्हणून तर आधी सुरू करतो, लक्षात घ्या. आणि मग क्युमिनपासूनच्या त्या दोन स्टेप्स ते पहिला करायचं आणि हे आधीच्या अभ्यासाला मॅच होतं. फ्रॉम बेंझिन विचारलं तर लक्षात आलं की क्युमिन इज आयसोप्रोपाइल बेंझिन, मग अल्कायलेशन ऑफ बेंझिन घ्यायला पाहिजे. मग अल्कायलेशन ऑफ बेंझिन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ, काय आठवते का, इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस, एनहायड्रस CaCl3 त्या सगळ्या मेथड्स आठवत. मग तिकडं अल्कायलेशन ऑफ बेंझिन अल्काइल हलाइड म्हणून वापरतात, पण आयसोप्रोपाइल पाहिजे असल्यामुळं हे असं केलं. तर याचा सेपरेट पहिलं समजून घ्या काय आहे इनकम्प्लीट ऑक्टेट. तर इन दिस ॲक्च्युअली CH2 फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स आम्ही व्यवस्थित लिहितो. हे दोन CH2 CH3 CH आणि हा CH2 असा तिरका वरती काढतो. मग पायवाले इलेक्ट्रॉन पेअर एमटीआर तसं लोन पेअर वॉटर किंवा जे आपण कुठले इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ब्रोमिनेशन BR+ कसा तयार झाला लोन पेअर अँड एमटीआर बायटर आठवा. आता हे मागं झालेलं असल्यामुळे असं म्हटल्या म्हटल्या लगेच ते मागं जाऊन बघायचं ते आत्तापर्यंत झालेलं असलं पाहिजे किंवा थोडं विसरलं तर BR+ कसा तयार झाला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन CL+ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन तसं अल्कायलेशन ऑफ बेंझिन 11 त्याची बेसिक आपण पुढं बघितली तेच पुन्हा पाय बॉन्ड अँड एमटी ऑर्बिटल ऑफ AlCl3 असा शेअर झाला तर कार्बोनियम आयन इकडे तयार होईल आणि इकडं शेअर झाला तर कार्बोनियम आयन इकडे तयार होईल. सेकंडरी कार्बोनियम आयन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. ओके, त्यामुळे मी डायरेक्ट टाकू हे इलेक्ट्रॉन पायवाले इलेक्ट्रॉन पेअर AlCl3. ओके, मायनस चार्ज इकडं प्लस चार्ज इकडं झालं का अल्कायलेशन ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड्स अल्कायलेशन ऑफ बेंझिन अँड अल्कायलेशन ऑफ बेंझिन त्याच्यामध्ये मोर स्टेबल सेकंडरी कार्बोनियम आयन दॅट इज प्रोड्यूस आणि मग तो आणि बेंझिन इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये हा इथे अटॅक करेल. अल्काइल ग्रुप इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोफाईल विल अटॅक हायड्रोजन विल गेट रिलीज्ड इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. ही जुनी गोष्ट आणि मग मी आता डायरेक्ट लिहितो येस प्लस नाही का H+ बाहेर गेलं प्लस AlCl3 तर हा ॲडिशनल पार्ट झाला. मग असं आपण आत्ताची रिॲक्शन शिकली त्या निमित्ताने मागं झालेल्या गोष्टीचं रिव्हिजन झालं अशा पद्धतीने अभ्यास करत गेलो तर मग नीट CET दॅट विल बी इझी ॲक्च्युली अँड इंटरेस्टिंग दॅट इज मोर इम्पॉर्टंट. थँक्यू.